तर आज आपण बोलणार आहोत पाइल्स किंवा मूळव्याध यांच्या लक्षणांबद्दल. नमस्कार, मी डॉक्टर नेहा मुथा, शल्यचिकित्सिका आणि गुदारोग विशेषज्ञ, पुणे. तर साधारणतः पाइल्स किंवा मूळव्याध यांची तीन लक्षणे असतात. पहिले लक्षण आहे लॅटरिन करताना किंवा मळत्याग करताना त्रास होणे. दुसरे लक्षण आहे मळत्याग करताना रक्तस्त्राव होणे. आता या रक्तस्त्रावाबरोबर नेहमीच त्रास होईल असं नाही, आणि हा रक्तस्त्राव काही थेंबापासून रक्ताच्या गुठल्या पण असू शकतात. आता तिसरे आणि शेवटचे लक्षण आहे गुदाद्वाराला किंवा लॅटरिनच्या जागी सूज येणे. सुरुवातीच्या स्टेजला तुम्हाला तिकडे काही सूज जाणवणार नाही, पण जेव्हा ही स्टेज वाढते तेव्हा लॅटरिन करताना एक सूज जाणवते आणि झाल्यानंतर ती आपोआप आतमध्ये जाते. यापुढे जेव्हा अजून स्टेज वाढते तेव्हा लॅटरिन करताना ही सूज जाणवते आणि मग हाताने ढकलल्यानंतरच ती आत जाते. काही काळानंतर जेव्हा स्टेज अतिशय वाढते तेव्हा ही सूज नेहमीच बाहेर राहते आणि हाताने ढकलल्यानंतरही आत जात नाही. आता यानंतर येते कॉम्प्लिकेशन्स, म्हणजे जेव्हा ह्या सूज मधलं रक्त जे आहे त्याची गाठ बनून जाते तेव्हा यांना थ्रॉम्बोस्ट पाइल्स म्हणतात. या कंडिशन मध्ये बसायला सुद्धा खूप त्रास होतो अँड युजली ही एक सर्जिकल इमर्जन्सी असते. जर तुम्हाला यामधील कोणतेही लक्षणे असतील तर आपल्या प्रॉक्टोलॉजिस्ट किंवा गुदारोग विशेषज्ञ यांना त्वरित भेट द्या. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ रहा. धन्यवाद.